बातमीपत्राची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय. पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. शुक्ला यांना 3 मे रोजी हजर राहण्याचे आदेश सायबर पोलिसांनी दिलेले आहेत. फोन टॅप प्रकरणी शुक्ला यांची चौकशी करण्यात येते आहे. दरम्यान सायबर पोलिसांनी हैदराबादच्या निवासस्थानी त्यांना हे समन्स बजावलेलं आहे. ही आताची मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की रश्मी शुक्ला यांना आता दुसऱ्यांदा पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले. सूरज, आपण बघतोय की रश्मी शुक्लांना आता पुन्हा दुसऱ्यांदा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. नक्कीच रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना आता हे दुसरं समन्स पाठवण्यात आलं होतं. खरं तर पहिल्या समन्सच्या वेळी त्यांच्या हैदराबाद या निवासस्थानी रश्मी शुक्ला यांना थांबण्यासाठी सांगितलं होतं. कारण जे अधिकारी आहेत ते त्यांच्या घरात जाऊन त्यांची चौकशी करणार होते, जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिसआउट होऊ नये. मात्र आता शुक्ला यांनी जेव्हा ते दिल्लीत पोस्टिंगसाठी आहेत, त्यामुळे शुक्ला यांनी मला तुम्ही प्रश्न पाठवा, मी त्याची उत्तरं देते असं कळवलं होतं. त्यामुळे ही चौकशी होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे सायबरचं एक पथक दिल्लीला देखील गेलं होतं. मात्र आता शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स करण्यात आलेला आहे आणि त्यांना 3 मे रोजी जे आहे ते सायबर पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे जे आहे ते जे आदेश जे आहे ते काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या चौकशीत जी आहे ते वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. नक्कीच नक्कीच सूरज, आपण बघतोय की रश्मी शुक्ला यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आपण दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद.